शरयू कसलाही कधीही आड पडदा ठेवत नाही असं वाटायचं मला. पण ती आता खूप विचित्र वागायला लागली. हे सगळं कुठून आलं असेल तिच्या मनात, कसं साठून राहिलं असेल तेच कळत नाहीये मला. तो थोडा वयाचाही परिणाम असतो बेबी. वयाच्या या टप्प्यावर मन आवरणं कठीण होऊन जात. शरयूला समज द्यायची नाही, समजून घ्यायची गरज आहे. म्हणजे समजून घेता घेता सहनही करायचं का आपण? नाही बेबी, प्रेमानं समजून घेतलं ना की आपण सहन करतोय असं मनात येत नाही. सहन करण्याची भावना मनात आली की समजावं मन दुरावली आहेत. शरयू आपली आहे, ती भोळी आहे, दुबळी आहे, पण मनानं सरळ आहे. तिचं बोलणं वागणं चुकतंय हे मला मान्य आहे, आणि मुख्य म्हणजे हे तिलाही कळतंय. आणि तिने असं काही घोर अपराध किंवा अन्याय केलेला नाहीये जो आपल्याला सहन करावा लागतोय. शरयू अशी का वागतीये ह्याचं कारण जोपर्यंत आपल्याला माहित आहे तोपर्यंत आपण तिला समजून घ्यायला हवं. आई, कितीही झालं ना तरी तुझ्या इतकं समजूतदारपणा आज तरी नाहीये माझ्यामध्ये. त्याच्यापेक्षा तूच का नाही तिच्याशी नीट बोलून घेत? मला वाटतं आता ती वेळ आलीये. मी एकदा तिच्याशी शांतपणे बोलतेच. काहीच नाही याद असेल काय ते. यातही काही नाहीये, काहीच राहिलं नाही आता माझ्याकडे. काय करू आता? अन्नवी सांगून गेली आहे की मंगळसूत्र विकू नका म्हणून. कानातलं देऊ नको, पण मग घरात सगळ्यांच्या लक्षात येईल आणि मला प्रश्न विचारून हैराण करतील. जाऊ दे, मी मंगळसूत्र विकते. मी विकते मंगळसूत्र. आई 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 तुम्ही आई तुम्ही कधी आला? मी इथे यायला नको होत, सगळं पाहायला नको होत. काय झालंय? नाही आई, तसं काही नाही. आई या ना, तुम्ही एवढ्या स्वतःहून आलात माझ्याकडे. मी आवरते ना हा पसारा, मी आवरते आई. मग आपण निवांत बसून बोलू. कशाबद्दल कशाबद्दल बोलायचं? कुठला विषय बोलायचा? बोलायला आले होते मी. संवादाची थोडी शक्यता उरली असेल असं वाटून संवाद साधायला आले होते. पण हे सगळं बघितल्यानंतर न बोललेलंच बरं. नाही आई, आई थांबा ना तुम्ही. आई तुम्ही बोला ना माझ्याशी, माझ्याशी बोला ना आई. तू बोलायचं शरयू, तू सांग मला हे सगळं काय? हे दागिन्यांचे डबे रिकामे कसे? दागिने ना आई, आई आई दागिने माझ्याकडे नाही आहेत. कारण ते आई, कारण ते इथे नाही आहेत. इथे नाही आहेत? मग कुठे ठेवलेस ते? काय केलंस त्यांचं? मी तुझ्यासाठी मंगळागौरीत हौसेनं केलेला बकुळीहार कुठं आहे? पहिल्या पाडव्याला हौसेनं केलेल्या कुड्या कुठं आहेत? एकटीनं हे घर चालवताना पैन पै साठवून केलेल्या पाटल्या बांगड्या तोडे कुठं आहेत? काय केलंस त्याचं? कोणी चोरून नेले का तू स्वतः दिलेस कुणाला? नाही आई, आहेत पाटल्या ना, त्या होत्या बहुतेक, पण त्या आई आता मला आठवत नाहीये. तुला आठवत नाहीये? तुझं स्त्रीधन, तुझे दागिने कुठे ठेवलेस ते तुला आठवत नाहीये?
आई तुम्ही चिडू नका ना प्लीज, आई प्लीज तुम्ही चिडू नका. तुम्ही चिडून बोललात की मला काही सुचत नाही आई, मला घाबरायला होतं. आई आपण ना आपण शांतपणे बसू. शांतपणेच बोलायला आले होते मी, शांतपणेच बोलायला आले होते. मी नेहमी बेबीला सांगते चिडू नकोस. चिडून बोललं की समोरचा माणूस कोशात जातो. शरयूला बोलू दे, तिला समजून घे. माझे शब्द मला गिळायला लावतेस तो शरयू. जितक्या शांतपणे इथं बोलायला आले होते मी, तितकीच जास्त चिडायला लावतेस तू मला. दागिन्यांमध्ये जीव माझा अडकला नाहीये शरयू, पण ज्यांच्यामध्ये अडकलाय ना त्यांनी पत्री निराशा टाकल्यानंतर मी काय बोलणार. आई प्लीज प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा ना आई. मी मी असं मुद्दा म्हणून कुणाला असं दुखावण्यासाठी काहीही केलेलं नाही. पण दुखावलंस तू इतरांना बोलून आणि मला कृतीनं. काय केलंस ते दागिन्यांचं? कुठे आहेत ते दागिने? मी सांगते, मी सांगते आई, मी सांगते. मी मी एकदा इथे जान्हवीला दागिने दाखवत बसले होते, तर एवढ्यात तिकडे श्री आला आई. आणि श्री मला म्हणाला की दागिने असे ठेवू नकोस, ते हरवतील. म्हणून मी मी दागिने श्रीला दिले आई. तू काय बोलतेस तुला कळतंय शरयू? हो हो आई. माझ्या मनात जी घाणेरडी शंका येते ती चुकीची असं म्हणायचंय तुला? तुझं म्हणणंय तू दागिने श्री जान्हवीकडे दिलेस? आता या क्षणी त्यांना विचारू नको. नको आई, कारण ते दोघ जण कामात असतील. मग अचानक तुम्ही काही विचारलं तर त्यांना टेन्शन येईल. थांबूया. त्यांचं नाव घेतलंयस तर त्यांच्या समोरच बोलूया. तुझ्याशी असं खरं खोट करावं लागेल अशी मी कल्पनाही केली नव्हती शरी, पण आज तेही करूया. श्री आणि जान्हवीच्या समोरच काय तो सोक्ष मोक्ष लागू दे. सॉरी, मी जास्त वेळ घेणार नाहीये तुझा, डोंट वरी. नाही, इट्स ओके. ऍक्च्युली बँकेतच येणार होतो मी, पण नाही आलो. म्हणजे त्या दिवशी तुला माझ्यामुळे खूप एम्बॅरेसमेंट झाली असेल म्हणून. नाही, असं काहीच नाहीये. पण म्हणजे बँकेत काम होत का तुमचं काही? मग नाही माझं बँकेत काय आर्थिक उलाढाल वगैरे एवढं काही नसतच माझ्या अकाउंटवर कधी. इथे 5 मिनिटं बोललो तर चालेल. नाही म्हणजे तुला प्रॉब्लेम असेल तर राहू दे, असं काही नाही. म्हणजे सॉरी. नाही नाही, काहीच हरकत नाही. काही हवंय का तुम्हाला? नाही नाही नाही, मला अजिबात नाही. ती कशी आहे? छोटी आई. तुमचा निरोप दिला मी त्यांना, म्हणजे काही झालं तरी आई आजीन बरोबरच राहा असा. सुरुवातीला जरा अपसेट झाल्यात. नाही
ती कितीही अपसेट झाली तरी तिला तू परत परत हेच सांग. आणि मी सांगितलंय म्हणावं की जेव्हा केव्हा आई आणि मी अशी निवड करायची वेळ येईल ना तेव्हा आईलाच निवड म्हणावं. सासू म्हणून आईने तिच्याकरता जे काही केलं ना त्याच्या 5% सुद्धा मी केलं नाहीये नवरा म्हणून. सांगते सध्या काहीच ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाहीयेत त्या. खूप साधी आहे गशरा, म्हणजे अशी मनानी खंबीर वगैरे नाही आहे अजिबात. पण तू तिला सांगत राहा कायम, तिला कायम आठवण करून देत राहा की कुठल्या परिस्थितीत आई तिच्या पाठीशी उभी राहिली आहे म्हणावं. आठव मी जेव्हा तिला घालवायला निघालो होतो तेव्हा काय सांगेन पुन्हा कधीतरी. एक विचारू का? मी तुला विचारत होतो ती कशी आहे, म्हणजे आई. आई आजी बरं आहे. तिने तिने ऐकली का सीडी? ऐकली ऐकली. तिला आवडली आवडली का तिला गाणी? हो खूप आवडली, खुश झाल्या खूप. फक्त तुम्ही दिली ते नाही सांगू शकलो, म्हणजे तुम्ही असं म्हणाला. ठीक आहे, मी म्हटलं तुला तरी नाही का नशीब असत. नशीब असत त्याच त्याच. काका पुढे काय म्हणाली आई सीडी बद्दल, म्हणजे काही म्हणाली आई? तू मला नीट ओळखलंयस असं म्हणाल्या. तुम्ही ठीक आहात ना? जान्हवी तू माझ्या कुटुंबात आल्यामुळे ना बऱ्याच गायलेल्या जागा भरून निघणार आहेत. माझ्या श्रीला तुझ्यासारखी बायको मिळाली ना याचा खरंच खूप अभिमान वाटतो मला. तुम्ही रागवणार नसाल तर एक विचारू. तुझ्यावर कधीच नाही रागवणार. अगं तू दुआ आहेस माझ्या आणि आई मधला. हे इतकं सगळं वाटतं तुम्हाला मग का असं वागलात? शरीरने सांगितलेलं खरं ठरावं अशी मनोमन प्रार्थना करते मी, कारण ते खोटं ठरलं ना तर आणखीन किती धक्के पचवावे लागणार आहेत देव जाणे. नाही जान्हवी मला काहीच बोलली नाही शरयूच्या दागिन्यांबद्दल. हो मलाही कधी शरयू बोलली नाही. तुम्हा लोकांना कळत नाहीये का कळू न कळल्यासारखं करताय? अरे देवा, म्हणजे इतक्या टोकाला गेली शरयू, म्हणजे यापूर्वीही तिने अनेकदा आपल्याला फसवलं असणार. म्हणजे आपल्या पाठीमागे हे बरीच वर्ष चालू आहे का? सगळं खोट आहे हिच, साधेपणा भोळेपणा सगळं खोट आहे, सगळं नाटक. इतक्या प्रेमाने आईने दागिने आणून दिले ते असे त्याला देऊन टाकायला? म्हणजे इतकी वर्ष ती आपल्या डोळ्यात धूळ फेकत होती. एवढा मोठा विश्वासघात तोही शरयूनी करावा? आपण हिला काय समजत होतो आणि ही काय वागली आपल्याशी? आई म्हणजे भाऊजींना दिले तिने सगळे दागिने सगळे. ते मला माहित नाही पण मला दिसले तरी नाहीत. सगळ्या पेट्या रिकाम्या होत्या. तिने स्पष्ट काही सांगितलं नाही पण सध्या शरयू बद्दल जरा संशयच यायला लागलाय. आई तुमचं काहीच चुकलं नाहीये त्याच्यामध्ये. अहो
ती आता भाऊजींना भेटते असं म्हटल्यानंतर खात्री लायक असं काहीच सांगता येत नाही ना तिच्या बाबतीत. नर्मदा तू मोठी आहेस, या घरात सगळ्यात आधी आलीयस. तू सांग शरयूच्या बाबतीत मी कुठे कमी पडले ग? ती या घरात आल्यापासून मी तिच्या बाबतीत कधीच डाव उजव केलं नाही. लंगड्या वासराची घेतात तशी तिची काळजी घेतली, जपलं तिला. केलंच असेल तर जरा जास्तच केलं तिच्यासाठी. कांताचं हे असं असताना तिला काही कमी पडू नये म्हणून हात जरा सैलच ठेवला मी, आणि हिनी मात्र पाठीचा कडा मोडल्यासारखं झालंय मला. हिच्यासाठी तुम्ही भाऊजींना घराबाहेर काढलं आणि हे असं वागून चांगले पांग फेडले तिने तुमचे. मी बोलू का तिच्याशी? माझ्या पद्धतीने बोलते. आईने एवढे प्रेमाने कष्टाने घेतलेले दागिने असे गहाळ झाले, काही किंमत आहे की नाही तिला? मी बोलतेच तिच्याशी. बेबी, हा माझ्या कष्टाचा किंवा दागिन्याच्या किमतीचा पण प्रश्न नाहीये. का नाही आई? किंमत सोड, पण शरयूकडे किंवा आमच्यापैकी कुणाकडेही किती दागिने आहेत, किती किमतीचे आहेत हे आम्हाला कुणालाच माहित नाहीये, आणि आम्ही हे कधी कुणाला विचारणारही नाही. पण आई, ते देण्यामागची तुझी भावना किती मोलाची आहे हे आम्ही जाणतो ना. अगं दागिने सोड, पण तू दिलेली कुठलीही गोष्ट तुझ्या अपरोक्ष आम्ही कुणालाही देणार नाही. आई, तुम्ही श्री येईपर्यंत थोडी विश्रांती घेता का? नाही तुम्हाला त्रास होईल हो या सगळ्याचा. नको नर्मदा, कळू देत तरी मला. शरयूनं माझ्या पदरात किती अपयश घातले ते. कमाल आहे, आईंनी इतकं केलं हिच्यासाठी, हिला जरा सुद्धा उपकारांची जाणीव नाही. उपकार म्हणून केलं नाही मी हे सगळं, पण स्वतःच हित कशात आहे हेही हिला कळू नये. राग नाही आला ग, खेद वाटतोय मला. फार भयंकर आहे आई. तुम्ही ना, तुम्ही जो काही निर्णय घ्याल त्यात आम्ही सगळ्या तुमच्या बरोबर असू. हो आई, आम्ही तुमच्या बाजूने आहोत, कारण आता शरयूला बोलण्यासारखं काही उरलेलं नाही. पुन्हा सांगते, जोवर शरयू आपल्या तोंडानं काही सांगत नाहीये तोपर्यंत आपण काहीही निर्णय घ्यायचा नाहीये. तिनं श्री आणि जान्हवीचं नाव घेतलंय, त्यांच्या समक्षच तिच्याशी बोलूया, आणि ते घेतील तो निर्णय अंतिम असेल. आम्हाला आमच्या अनुभवातून हे लक्षात येत आहे की पॅक फूडचं मार्केट जे आहे ते अजून म्हणावं तसं पिकअप झालेलं नाही आहे. म्हणजे मेट्रो सिटी सोडल्या तर एक्सक्यूज मी. हॅलो श्री. हा मावशी बोल. श्री थोडा वेळ बोलता येईल? सर मावशी, अगं एका मीटिंग मध्ये, नंतर फोन करू. बर, मग मीच करते तुला. तू सांग कधी करू मी तुला फोन. हॅलो श्री, श्री लवकर ये श्री. श्री मी चुकून आई, आईने सगळं सांगितलं श्री, पण मी चुकून सांगितलं श्री. आई मला घरा बाहेर काढतील श्री, लवकर ये श्री, लवकर ये. हॅलो श्री. हे बघ छोटी, मला काही कळत नाही, मला नीट सांगशील का काय झालंय? अरे श्री, फोनवर नाही सांगता येणार मला सगळं. अगं पण काय झालं सांगशील का? श्री तुला लवकर यायला जमेल का रे? प्लीज लवकर ये ना, शक्य तो आत्ताच निघालास तर बरं. अगं हौशी, मला निदान अंदाज तरी दे काय झालं याचा. अरे हे बघ, आम्ही सगळे तसे ठीक आहोत, पण तू लवकर ये ना प्लीज. हो मी येतो, लवकरात लवकर येतो. गाडीत बसलो की फोन करतो. हो ठीक आहे, आणि जपून ये, टेन्शन घेऊ नको. बाय बाय.
शरू अग संपलं जर सगळं संपलं असं काय करतेस तू मला घरातून बाहेर काढणार या घराशी असलेले सगळे संबंध संपले शरू सर तुमच्या बरोबरचे सगळे संबंध संपले असं काय बोलते आई मला बाहेर काढणार शरू शांत श्रीला फोन केलाय की नाही श्रीला फोन केलाय ना तो सगळं नीट करेल काहीतरी व्हायचं तुला प्लीज शांत दोष कुणाला देऊ वयाला नशिबाला सगळंच होतं माझ्याकडे सगळं म्हणजे इतर 10 लोकांपेक्षा जरा जास्तच होत पण समोर एवढं मोठं आयुष्य दिसत होत ना की आता गेली 4-5 वर्ष तर काय फरक पडतो म्हणजे आपल्या अशा वागण्याने आपण काहीतरी गमावतोय हे कळलंच नाही तेव्हा सगळं होत घर होत पैसा होता मित्र होते बायको होती आई वारंवार सांगायची तेव्हा सतत जाणीव करून द्यायची पण त्याचाही त्रास व्हायचा तेव्हा जाच वाटायचा जाच हा मित्रांचं सगळं पडायचं असं वाटायचं काय जीवाला जीव देणारे मित्र आहेत नाही नंतर कळेल की हातात पैसा असतो तोपर्यंतच मित्र असतात आईने घराबाहेर काढल्यानंतर आणि अपयशी माणसाबरोबर कधीच कोणाला राहायचं नसतं सगळे मित्र गेले सोडून एक एक करून सवयी मात्र सगळ्या साल्या तशाच राहिल्या घट्ट एकदम